बघा मुलींनो, मागील तासिकेमध्ये आपण संगीतलेखी याचाच अर्थ, त्याचा विषयाचं नाव काय, त्या विषयाचं नाव आहे भारतीय संगीताचा इतिहास व विकास. यातला आपण प्रकरण एक, संगीत शिक्षण पारंपरिक व आधुनिक, यातला पहिला पॉईंट गुरु शिष्य परंपरा व आधुनिक संगीत शिक्षण पद्धती आज बघणार आहोत. आता संगीत शिक्षण पारंपरिक व आधुनिक, त्यातला पहिला मुद्दा आहे गुरु शिष्य परंपरा व आधुनिक संगीत शिक्षण पद्धती. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भारतीय संस्कृतीतील विविध कलांचे संवर्धन करण्यासाठी महान गुरु शिष्य परंपरा अगदी प्राचीन काळापासूनच आपल्या देशात अस्तित्वात आहे. अगदी पुरातन रामायण महाभारत काळापासून गुरुकुलात प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पारंगत केले जात असे. भारतीय संगीतात गुरु शिष्य परंपरेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गुरु शिष्य परंपरेपासून आधुनिक संगीत शिक्षणाचा प्रवास कशा पद्धतीने झाला तो खालील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल. गुरु शिष्य परंपरा. गुरूंना पूर्वी संगीत क्षेत्रात खूप मानाचे स्थान होते. अनेक राज्य महाराजे व बादशहांना आपल्या दरबारात मोठे संगीत तज्ज्ञ आहेत याचा अभिमान वाटत असे. अशा थोर गुरूंचे अनेक राजांनी व बादशहांनी शिष्यत्व पत्करले. राजाश्रय लाभल्यामुळे हे कलावंत रात्रंदिवस संगीत साधना करून विद्यादान करत असत. शिक्षणासाठी अनेक शिष्यांना पायपीट करावी लागे. अखंड परिश्रम करून गुरुसेवा करून गुरुची मर्जी संपादन करावी लागत असे. शिष्यांना गुरूंच्या समोर बसून विद्याग्रहण करावी लागे. या काळात ग्रंथांची उपलब्धता व संगीत जतन करून ठेवण्याची काही सोय नसल्यामुळे शिष्यांना गुरुकुल पद्धतीशिवाय पर्याय नव्हता. आता प्राचीन काळी असं होतं की गुरु गृही राहून म्हणजे गुरुच्या घरी राहूनच संगीत शिक्षण शिकावं लागत असे. आणि आता आपल्याला आपल्या शहरामध्येच आपल्या अनेक गुरूंकडून आपण शिक्षण घेऊ शकतो. परंतु प्राचीन काळी गुरुगृही राहून गुरूंच्या घरी राहून शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. याला अनेक कारणं आहेत. जसे प्राचीन काळी पुस्तके नव्हती म्हणजे स्वरलिपी पद्धती किंवा लिखाण पद्धती अस्तित्वात नव्हती. त्याचप्रमाणे रेकॉर्ड करून एक आपण आज रेकॉर्ड केला एक राग आणि तो राग आपण दुसऱ्यांना ऐकवू आज आपण ऐकू शकतो. परंतु प्राचीन काळी तशी पद्धती अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे गुरु जे काही आपल्याला शिकवत असे तेच बरोबर आहे. त्यात किंतु परंतु जर आज आपण आधुनिक पद्धतीमध्ये असं होते की जसे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये एखाद्या विषयाचे आपल्याला शिक्षक किंवा शिक्षिका वेगळ्या पद्धतीने शिकवतात आणि आपण महाविद्यालयाशिवाय इतर ठिकाणी जर ट्युशन क्लासेस लावले तर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने शिकवल्या जाते. तर नेमकं काय आहे, हे बरोबर आहे की ते बरोबर आहे, परत आपण घरी आपल्या पालकांना विचारतो म्हणजे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की योग्य कोणाचं. परंतु प्राचीन काळी असं होतं की गुरु जे शिकवतील गुरुगृही राहून तेच बरोबर, ते मग बरोबर असू द्या किंवा चुकीचं असू द्या किंवा बरोबर असू द्या, त्यावर विद्यार्थ्यांना विश्वास ठेवावाच लागत असे. त्यामुळे गुरुगृही राहून प्रशिक्षण पूर्ण करावे लागत असे, गुरूंची सेवा करावी लागत असे, त्यांची दक्षिणा म्हणजेच त्यांची सेवा, त्यांच्या घरातील कामं करणे म्हणजेच त्यांची दक्षिणा असे. शिक्षणासाठी सुरुवातीला गुरु मिळत नसे. अनेक ठिकाणी या गुरुकडून त्या गुरुकडे, या गावी या गावावरून त्या गावाला जावं लागत असे. आणि गंडा पद्धती. गंडा पद्धती म्हणजे प्राचीन काळी गंडा पद्धती अस्तित्वात होती. गंडा पद्धतीचा याचा अर्थ की एकदा आपण धागा म्हणजे एक गंडा, एक धागा जर आपण त्या गुरूंना बांधला तर आपण आजीवन यांचे शिष्यत्व पत्करायचे अशी प्राचीन काळी पद्धती होती. परंतु आता तसं राहिलेलं नाही.
आता आपल्याला वाटलं आज या शिक्षकांचं आवडलं नाही आवडलं आपण इथून सोडून दुसरीकडे जाऊ शकतो, परंतु प्राचीन काळी तसं नव्हतं. गुरुगृही राहून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या शिष्याला आपली कला सादर करण्याची अनुमती मिळत असे. म्हणजे जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हाच त्या शिष्याला आपली कला सादर करण्यासाठी अनुमती मिळत असे. अगदी प्राचीन काळापासून आजही गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व आहे. सर्व ललित कलांपैकी संगीत ही अशी एकमेव कला आहे की जी गुरुमुखातूनच घ्यावी लागते. स्वरतालाचे ज्ञान, आवाज, स्वर लावण्याचे तंत्र, राग विस्ताराची पद्धत अशा अनेक बाबी गुरुच समजावून सांगू शकतो. त्यामुळे आजही संगीतात गुरु शिष्य परंपरा टिकून राहिली आहे. आता तुम्हाला माहिती असेल, आपण असं म्हणतो की आता एखादं गाणं आपण बसवणं रेकॉर्डर, म्हणजे आजकाल ते सगळे गाणे यूट्यूबवर मिळतात. यूट्यूबवर आपल्याला जे गाणं बसायचं आहे ते गाणं आपण यूट्यूबवर ऐकून बसवू शकतो, परंतु त्यामध्ये तेवढं परफेक्शन येत नाही. आणि उगाचच कोणी कोणाकडे गुरुकडे शिकायला, संगीत शिकायला जात नाही. आणि ही कला अशी आहे की ती गुरुमुखातून शिकावी लागते. ऐकल्याने येत नाही किंवा वाचल्याने समजत नाही की सा असा लावायचा, या रागामध्ये कोमल गंधर अशा पद्धतीने लागतो, अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने लागतो. जोपर्यंत तो लावून दाखविल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणून संगीत ही कला अशी आहे की ती गुरुमुखातूनच आपल्याला संपादन करावी लागते. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात घराण्यांचा उदय झाला. घराण्यांच्या उदयामुळे संगीत क्षेत्र ढवळून आले. शास्त्रीय गायन व त्यातल्या त्यात ख्याल गायनाचा प्रसार होऊ लागला. आधुनिक संगीत शिक्षण पद्धती. आता प्राचीन काळी असं होतं की गुरुगृही राहून आपल्याला संगीत शिक्षा संपादन करावी लागत असे, परंतु आधुनिक काळात आणि प्राचीन काळामध्ये काय फरक आहे? तर आधुनिक संगीत पद्धती खालीलप्रमाणे. इंग्रजांनी भारतीय कला व संगीताची उपेक्षा केल्यामुळे कलावंतांना संस्थानिकांचा अथवा कोठ्यांचा आधार घ्यावा लागला. अशा काळात महाराष्ट्रात दोन तेजस्वी तारे जन्माला आले. ते तारे म्हणजेच पंडित विष्णू नारायण भातखंडे व पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी 5 मे 1901 रोजी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या पाठोपाठ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी मॉरिस कॉलेज, माधव संगीत विद्यालय, भारतीय संगीत विद्यालय अशा विद्यालयांची सुरुवात केली. या विष्णूद्वयांनी भारतीय संगीतात शास्त्र व क्रियात्मक संगीत यांचा समन्वय घडवून आणला. शास्त्रशुद्ध स्वरलेखन करून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. स्वरलिपीची निर्मिती करून भारतीय संगीत जिवंत ठेवले. अशा प्रकारे पंडित पलुस्कर व पंडित भातखंडे यांनी संगीतासाठी सर्वस्व अर्पण केले. गुरु शिष्य परंपरा मागे पडत असतानाच संगीत विद्यालयाच्या माध्यमातूनच संगीताचा प्रसार होत आहे. अनेक संगीत विद्यालयातून संगीताचे शिक्षण देणे चालू आहे. परीक्षा पद्धती, त्याला अनुरूप अभ्यासक्रम यामुळे आज संगीत घराघरात जाऊन पोहोचले आहे. अनेक संगीत संस्थांकडून संगीताच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यामुळे अनेक कानसेन व तानसेन निर्माण होत आहेत. आता पंडित भातखंडे आणि पंडित पलुस्कर हे दोन्ही जे विष्णूद्वय म्हणजे विष्णू दिगंबर पलुस्कर आणि विष्णू नारायण भातखंडे या दोघांनीही संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. या दोघांनी स्वरलिपी निर्माण केली आणि त्या स्वरलिपीमुळे त्याचप्रमाणे महाविद्यालय स्थापन केली. त्यामुळे आपल्याला संगीत शिकणे सोयीचे झाले आणि काही ठिकाणी महाविद्यालय संस्थान सुरू झाल्यामुळे अनेकांच्या घराघरामध्ये संगीत आज पोहोचले आहे. आधुनिक काळामध्ये गुरुकुल पद्धतीबरोबरच परीक्षा पद्धती अस्तित्वात आली. त्यामुळे एका गुरुकडे अनेक शिष्य एकाच वेळी शिकू लागले. अभ्यासक्रम वेळेमध्ये पूर्ण करण्याकडे गुरूंचा अधिक कल राहिला. श्रोत्यांची अभिरुची लक्षात घेता कलाकाराला विविध गीत प्रकार सादर करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे आधुनिक काळामध्ये एक शिष्य वेगवेगळ्या गुरुकडे वेगवेगळे गीत प्रकार शिकू लागला.
आता प्राचीन काळी असं होतं की एकाच गुरुकडे आपल्याला शिकावं लागायचं, परंतु आता तसं राहिलेलं नाही. एकच शिष्य अनेक विविध पद्धतींनुसार वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन गुरु विद्या संपादन करू शकतात. त्यामुळे आधुनिक काळामध्ये एक शिष्य वेगवेगळ्या गुरुकडे वेगवेगळे गीत प्रकार शिकू लागला. थोडक्यात आधुनिक काळामध्ये एकाच गुरूंकडे अनेक शिष्य व एक शिष्य अनेक गुरूंकडे संगीताची तालीम घेऊ लागला. त्यामुळे घराण्याच्या विधी अस्पष्ट झाल्या. आजकाल ऑनलाईन शिक्षण पद्धती ही अस्तित्वात आली आहे. एकमेकांपासून दूर अंतरावर असलेले गुरु ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिष्याला गायनवादन नृत्य शिकवताना दिसतात. हेडफोनच्या माध्यमातून दूर अंतरावरील गुरूंचे संगीतातील बारकावे शिष्य आत्मसात करू शकतो. तसेच शिष्यांच्या गाण्यातील त्रुटी गुरु सुधारू शकतो. त्यामुळे अत्यंत सोयीची अशी ही शिक्षण पद्धती आजकाल लोकप्रिय होताना दिसते. उर्वरील भाग आपण पुढील तासिकेमध्ये बघू.